पर्यंत पोलिसांच्या संदर्भातला अहवाल येत नाही तोपर्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी एकदम कुणाच्याबद्दल राजकीय वगैरे आरोप करणं किंवा कुणाचं नाव घेणं, कुठल्या पक्षाचं नाव घेणं हे योग्य नाही. पोलीस विभाग त्यांचं काम करतील. वास्तविक ही सगळी आपल्याच राज्यातले लोक आहेत, अनेक वर्ष हे काम करतायत, परंतु त्यांना चिथावणीखोर कुणी भाषा वापरली, कुणी त्यांच्या भावना भडकून दिल्या आणि नको त्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये घातल्या, ही लोकं असा विचार करणारी नाहीत, परंतु कोणतरी शक्ती त्यांच्या पाठीशी होती. ते आता शोधून काढण्याचं काम पोलीस डिपार्टमेंटचं आहे. पोलीस तशा पद्धतीनं कामाला लागलेले आहेत. दिलीप वळसे पाटील साहेबांचं म्हणणं असं आहे की त्यांनी पण अधिकाऱ्यांची सगळ्यांची बैठक घेतली आणि त्याच्यातून लवकरच त्याबद्दल कुणी सांगितलं का त्यांनी आता अशा प्रकारचं धाडस केलं. मला एका गोष्टीची गंमत वाटते. 2 दिवसापूर्वी हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर तिथं गुलाल उधळला गेला, तिथं मिठाई वाटली गेली, खूप मोठं यश ज्यांनी कुणी आंदोलन केलेलं होतं त्यांनी मिळवलं असं दाखवलं गेलं. मग एवढं सगळं होत असताना पुन्हा सिल्वर ओकवर जाण्याचं काहीच कारण नव्हतं. मग त्याच्या पाठीमागचा मतीत अर्थ काय? त्याच्यामध्ये एकाधिकांनी भाषण केलं होतं की 12 तारखेला बारामतीला जाणार, पण ह्याच्यामध्ये माझं स्पष्ट मत आहे, पोलीस यंत्रणेच्या जे काही वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवण्याचं काम त्यांचं असतं, त्याच्यामध्ये ती लोकं कुठंतरी कमी पडलीत हे निर्विवाद सत्य आहे. कारण ती लोकं ज्यावेळेस तिथं आलेली होती त्याच्या मागं मीडियाचे पण कॅमेरे आहेत. मग मीडियाचे कॅमेरे येतात याचा अर्थ मीडिया बरोबर माहिती घेतं. म्हणजे मीडियाचंही काम तेच आहे की कुठं काय चाललेलं आहे ते ॲक्युरेटपणे लोकांच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न करायचा. पण हे जर मीडियानी शोधून काढलं तर मग संबंधित यंत्रणेला पोलीस विभागाच्या का नाही ते शोधता आलं. त्याच्याही संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे एका वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी, त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्याबद्दलची चौकशी करायला सांगितलेली आणि त्याच्यातल्या वस्तुस्थिती पुढे येईल. आदरणीय पवारसाहेबांनी त्याबद्दल त्यांना जे काही वाटतं त्याचं पत्र पण काल त्यांनी प्रेसला दिलेलं आपण सगळ्यांच्या पाहण्यामध्ये आलेलं आहेच. पण कधी महाराष्ट्रामध्ये असले प्रकार होत नव्हते. पवारसाहेब आज 40 जवळपास 60 वर्ष समाजकारण राजकारण करतात. अनेकदा एसटीच्या बद्दलचे मोठे मोठे मेळावे पवारसाहेबांनी घेतलेले, त्यांचे सेमिनार पवारसाहेबांनी घेतलेले आपण सगळ्यांनी पाहिलेले. आणि आपला कुणाचा त्याच्यामध्ये विरोध असायचं काहीच कारण नाही. कोर्टाने दिलेला निर्णय, आता कोर्टाचा निर्णय हा सर्वोच्चच असतो. आम्ही तर ठरवलेलं होतं 1 तारखेपर्यंत जे येतील ते आणि त्याच्या पुढच्या लोकांच्यावर जी काही कारवाई असेल ती करायची, परंतु कोर्टाने मला वाटतं सांगितलं 20 का 22 तारखेपर्यंत, तर ते पण आमच्या अनिल परबसाहेबांनी मान्य केलं. कुठंही उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने त्याच्यामध्ये अडमुठेपणाची भूमिका घेतली नाही. जवळपास 7व्या वेतन आयोगापर्यंत जी काही रक्कम होती तिथपर्यंत पोचण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्याच्यातून जर पगार वेळेत नाही झाले तर 10 तारखेला ते पगार होण्याच्याकरता राज्य सरकार हस्तक्षेप करेल असंही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि आजूबाजूच्या राज्यांच्या बरोबरीनं हे सगळे पगार आणण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये झालेला आहे. हे सगळं आपल्याला माहिती आहे. काल जे घडलं त्याच्यापर्यंत पोलिसांच्या संदर्भातला अहवाल येत नाही तोपर्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी एकदम कुणाच्याबद्दल राजकीय वगैरे आरोप करणं किंवा कुणाचं नाव घेणं, कुठल्या पक्षाचं नाव घेणं हे योग्य नाही. आदरणीय पवारसाहेबांनी सुरुवातीच्या काळामध्ये नेहरू सेंटरला बैठक घेतली होती. त्या बैठकीला आदरणीय पवारसाहेब होते, आमचे अनिल परबसाहेब होते, मी स्वतः होतो, सदाभाऊ खोत त्या ठिकाणी होते, इतर पण काही अधिकारी सगळे संबंधित त्या बाबतीमध्ये होते. म्हणजे चन्ने होते, आशिष कुमार सिंग होते, सगळे होते, कोणी नव्हता अशातला भाग नाही. फक्त आम्हाला ती बैठक कुणाला जास्त कळून द्यायची नव्हती आणि व्यवस्थितपणे ती बैठक, मग उदय सामंत होते, असे सगळ्यांची बैठक. अनेकदा तुम्हालाही माहिती आहे कितीतरी अधिवेशनं झाली, त्या अधिवेशनात मी आव्हान केलेलं आहे की बाबांनो या आपलं हे घरातला प्रश्न आहे, आपण एकत्र बसून त्याच्यातनं मार्ग काढू सोडू. परंतु त्यांनी नंतर संघटनांचं पण ऐकायचं बंद केलं.
सगळ्या संघटना पण आलेल्या होत्या, ज्या रितसर नोंदणी केलेल्या आहेत त्यांच्याशी पण चर्चा झाली. संघटनांचं पण सगळं अनिल परब साहेबांनी त्या ठिकाणी ऐकलं, संघटनांनी पण समाधान व्यक्त केलं. पण नंतरच्या काळामध्ये काही जण त्याच्यामध्ये शिरूंचे चिथावणीखोर अशा प्रकारची भाषा, म्हणजे ती भाषा तुम्हालाही कुणाला आवडणार नाही, म्हणजे तुम्ही बघितलेलं आहे, न्यायालयाला पण आवडणार नाही, कुणालाच आवडणार नाही. आपली संस्कृती काय, आपली परंपरा काय, आपली शिकवण काय, आपण काय बोलतोय, काय करतोय, ह्याचं कुठंच तारतम्य काहींनी ठेवलं नाही. ही फॅक्ट तर उभ्या महाराष्ट्राने पाहिलेली. त्याच्यावर कुठंही महाविकास आघाडीनं इथं आता ठीक आहे, काही जणांना बोलत असताना एकीकडं निषेध पण करायचा आणि एकीकडं कुठंतरी दुसरीकडं कसं ते आपल्याला नेता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न करायचा, पण त्याला काही अर्थ नाही. शेवटच्या क्षणापर्यंत स्वतः मुख्यमंत्री पण आव्हान करत होते, मी आव्हान करत होतो, अनिल परब आव्हान करत होते, इतर आमचे सिनियर मंत्री आव्हान करत होते सातत्याने. अनिल परब त्यांच्याशी बोलत होते. तुम्हाला माहिती आहे ना कित्येकदा त्यांनी काही काहींना निलंबित केलं, काही काहींच्यावर कारवाई केली, परंतु नंतर पुन्हा 1 एप्रिलच्यापर्यंत ते सगळ्या कारवाई मागे घेण्याचा प्रयत्न केला, कुठंच आपण केलं नाही. आणि करोनाच्या काळामध्ये पूर्णपणे ST ठप्प होती, त्याही काळामध्ये राज्य सरकारने त्यांचे पगार होण्याच्याकरता 250 ते 300 कोटी रुपये दर महिन्याला आम्ही देत होतो. तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस मी 1000 कोटी रुपये जाहीर केलेले होते, त्याच्यामध्ये एप्रिलचा पण पगार आपण धरला होता. का तर नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर त्याच्यात थोडासा विलंब लागतो, असा सर्वतोपरी प्रयत्न हा निश्चितपणे झालेला आहे. आम्ही तर आमदारांना पण सांगितलेलं होतं, ज्या त्या आमदारांनी ज्या त्या पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या भागामध्ये आपल्या ST कामगारांना समजून सांगण्याचं काम करा, त्यांना सांगा की बाबा आता कोर्टात ही सगळी केस गेलेली आहे, कोर्ट जो निकाल देईल त्याबद्दल सगळेच मान्य करतील, असं सगळं सांगितलेलं होतं. दादा, भाजपचे नेते